मला कारण सांगू नकोस, मुकाट्याने पैसे आणून दे काय ते। माझा सगळा पगार तुम्हीच घेता ना, मी अजून कुठून पैसे आणून देऊ? तू माझ्याशी खोटं बोलतेस? तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलून सगळ्यांकडून पैसे घेताय, तुम्ही लोकांनाही आणि मलाही फसवताय। ए, आवाज खाली ठेवायचा, माझ्यासमोर आवाज नाही चढवायचा, आवाज चढवलास ना तर काय करणार आहात? काय करणार आहात? जीव घेणार आहात का माझा? क्या जीव, तेवढंच आता काय बाकी राहिले तुझ्या? तर आता आई दारू करना, आई माझं काही चुकलं का? तू असं कोंडून का घेतलंयस? मी फक्त इंटरव्यूज तर घेतला होता ना, तो तर सगळेच घेता। माझ्या स्कूल मध्ये सुद्धा घेतला होता आणि तुझ्या ऑफिस मध्ये सुद्धा घेतला होता। परी, फ्रेंड, फ्रेंड आई काही बोलत पण नाहीये। आता तूच मला सांग, मी काय चुकीचं केलंय का? ना ग माझा बच्चा, तुझं काही नाही चुकलं। गाई माझ्याशी काहीच का बोलत नाहीये? बाहेर पण येत नाहीये। कारण आई ना थोडासा विचार करते। मग ती बाहेर का येत नाहीये? कारण तिला विचार करायला अजून थोडासा वेळ हवाय। तू एक काम कर, तू बाहेर जाऊन तुझ्या फ्रेंड्स बरोबर खेळ। जोपर्यंत तू खेळून परत येशील ना, तोपर्यंत आई बाहेर आलेली असेल। ती आधीच बाहेर आली तर तू तिला समजवशील ना? हो ग माझी राणी, समजवेन मी तिला। थँक यू फ्रेंड। नेहा, हे बघ, हा तुझ्या आणि परीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे फक्त तू आणि तूच ठरवू शकतेस। तिचा जो काय निर्णय आहे तो तिने आपल्याला सांगितलाय, आता फक्त तुझा काय निर्णय तो आम्हाला जाणून घ्यायचा। आणि नेहा, तुझा जो काही निर्णय असेल ना तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल, आय प्रॉमिस यू। फक्त तुझ्या मनात काय आहे ते एकदा आम्हाला कळू दे, आम्ही वाट बघतो। चांगलं स्थळ आहे, काही झालं तरी तिने होकार देऊ देत। पण नेहाला कळलं पाहिजे ना की संधी एकदाच दार ठोठावते। काकू, काय रे यश, काय झालं? काय म्हणाली? एक मिनिट, एक मिनिट। त्या काय म्हणाल्या याही पेक्षा आधी मला सांगा त्या बऱ्या आहेत ना? नाही म्हणजे नेहाची आतमध्ये जाताना खूप डिस्टर्ब वाटत होत्या म्हणून म्हटलं मी। नक्की त्या बऱ्या आहेत ना? आता तिने अजूनही स्वतःला आत कोंडून घेतले। देवा, ही जर अशी वागली तर ह्यांच्या बद्दल तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? नाही तसं नाहीये, त्या जो काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे, पण मला त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नकोय। आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांच्यावर निर्णयही लादायचा नाहीये। मी एक काम करू का, मी स्वतः जाऊन बघू का? मी बोलतो त्यांच्याशी। तुम्ही सगळे इथेच थांबा, मी बोलते तिच्याशी। बघा,
हा सर्वस्वी तिचा निर्णय आणि तो तिलाच घ्यायचा. मला वाटतं आपण तिला वेळ देऊया. अरे पण तिला फक्त होकार किंवा नकारच कळवायचा आहे ना. अहो असं अभद्र नका ना बोलू. ती होकारच देणार आहे. या एका शब्दावर तिचं सगळं आयुष्य अवलंबून आहे. आजपर्यंत परीचं काय हा तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय होता. पण आता परीच्या मनात काय ते आपल्याला सगळ्यांना कळलंय. म्हणूनच मी तुम्हालाही तेच सांगतोय जे मी तिला सांगितलं. शेवटचा निर्णय हा फक्त आणि फक्त नेहाचा असणार आहे. आणि तो जो काय असेल तो आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल. तोपर्यंत आपण फक्त शांत बसून राहूया प्लीज. बरोबर बोलतोस. हो मलाही पटतंय तुझं. करेक्ट बोलताय तुम्ही सगळे. यश कसा आहेस? ठीक. बरं झालं इथेच भेटलं असते. हा कारण तुला पेढा देण्यासाठी मला तुझ्या ऑफिस मध्ये यावं लागलं असतं ना. घे 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 तू पण पेढा घे घे. पेढा कशासाठी? मला तुझ्या ना ह्याच गुणांचं कौतुक वाटतं. अरे काय ना की लोक ना एवढंच काम करतात आणि मोठ्या फळाची अपेक्षा करतात. पण तुझं तसं नाहीये. ती गप्पा काय मारत बसलीये? मला आतमध्ये जायला हवं, मला नेहाला भेटायला हवं आणि तिने एवढी छान न्यूज दिली तर तिचं तोंड गोड करायला हवं हो की नाही. मी जाते. एक मिनिट थांबा. हे बघा अजून असं काही झालं नाही. तसं काही नाही म्हणजे काय? म्हणजे नेहाने अजून तसा काही निर्णय घेतला नाही. आम्ही सगळेच तिच्या निर्णयाची वाट बघतो. याला काय अर्थ आहे? पेढा आण इकडे. म्हणजे तू तिला अजून नीट समजवलेलं दिसत नाहीयेस. हे बघा जे समजवायचंय ते आम्ही सगळ्यांनी तिला समजवलंय. पण ही वेडी आहे का रे जरा? हे पटकन त्या परांजपेना होकार देऊन टाकायचं आणि लग्न करून टाकायचं ते नाही. आता मला वाटलं एव्हा ना पुढची बोलणी सुरू झाली असतील म्हणून एवढे महागाचे पेढे घेऊन आले मी. मी काय वेडी आहे का एवढे महागाचे पेढे आणायला? हे बघा तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. नेहाला जो काय निर्णय घ्यायचा आहे ती घेईलच. पण आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की नेहाचा जो काय निर्णय असेल तो आपण सगळ्यांनी. एक मिनिट. आपण सर्वांनी, तुम्ही सर्वांनी ठरवलं असत. मी नाही. मला हे बिलकुल मान्य नाही. बघते ना आता नेहा कशी नकार देते ते. नेहा बहिणी मी आता कोणाचं काही ऐकणार नाही. मी झाले. तुम्ही इथे कशा? अरे या बसा. परंतु मी तुम्ही तुम्ही कधी आलात? माझ्याच लग्नाबद्दल चाललंय ना. कशासाठी आलाय तिथे? मी इथे आली आहे. तुमचं नशीब आहे. तुमचा यश काही कामाचा नाहीये. तुम्हाला माहितीये का आता माझीच तुम्हाला गरज लागणार आहे आणि मलाच काय ते व्यवस्थित सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. काही गरज नाहीये त्याची. सगळं जुळून आलंय. फुकट मिठाचा खडा टाकू नका. असं काय करताय? आणि ती नाही म्हणाली तर? असं काही होणारच नाहीये. तरी पण मी तिच्याशी एकदा जाऊन बोलते. आत या ना तुम्ही. या बसा आतमध्ये. या समीर. बरं झालं फोन केलास. अरे वा माझ्या फोननी बरं वाटलं का तुला? मी एवढंच जर बरं वाटणार होतं तर हा फोन स्वतःहून करायचा. मलाही थोडं बरं वाटलं असतं. ते मुरदे आजचा तुमचा तो सो कॉल्ड इंटरव्ह्यू होता त्याचं काय झालं? झाला इंटरव्ह्यू. तोच इंटरव्ह्यू झाला असेल पण त्याचा रिझल्ट काय झालं काय? परीने परांजपेंना बाबा म्हणून ऍक्सेप्ट केले. जस्ट मुमेंट. हा एक सेकंड. काय झालं? नाही काही नाही. तुझ्या चुकांचा हिशोब ठेवणारी डायरी काढत होतो. इतरांना मॅनिप्युलेट करून स्वतःला हवा तो रिझल्ट त्यांच्याकडनं काढून घेणे
ही आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी आणि अतिशय गंभीर चूक आहे. नाही नाही, मला फार आनंद होतोय बरं का यश, आपल्या या चूक सप्ताहाला तुझ्याकडनं भरभरून प्रतिसाद मिळतोय. काय चाललंय समीर तुझं? मी ते सिरियस असताना तू मस्करी काय करतोयस? मस्करी? थट्टा मी करतोय? थट्टा मस्करी तू करतोयस यश? नाही सिरियसली तू करतोयस. एकदा जरी डोकं शांतपणे ठेवून विचार केला असतास ना, तर आत्ता जे तू वागतोयस ना ते तू केलं नसतं. समीर प्लीज यार बस कर. मला एक सांग, तू कोण आहेस? तू कोण आहेस? बिझनेसमन आहेस ना? केबिन मध्ये बसून एक सही करून हजारो लोकांच्या आयुष्याचा तू निर्णय घेतोस बरोबर? घेतोस ना? एखादा प्रोडक्ट लॉन्च करताना त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, हाही विचार करतोस, करेक्ट? अरे मग स्वतःच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेताना तू स्वतःचा विचार नाही करू शकत? समीर यावेळेला मी फक्त नेहा आणि परीचा विचार करणार आहे, दॅट्स इट. अरे मी तेच म्हणतोय यश, परी आणि नेहाचाच विचार कर, पण तू तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कर ना. अरे तुझ्या भावना, तुझ्या फिलिंग्स कुठे आहे त्याच्यामध्ये? समीर मला असं वाटवतोय माझ्या मित्राशी बोलते. पण तुला जर का तेच परत बोलायचं असेल ना, देन लेट्स नॉट टॉक यार. आपण किती वेळा बोललो या विषयावर? ठीक आहे, मग काय विषयच संपला. फाईन, तुला जे होते तू कर, बाय. समीर तुमचा तो नवरा आमचे पैसे घेऊन पळून गेला. आधी पटेल साहेबांचे पैसे टाक, आता घर खाली कर. मॅडम, मालकांची ऑर्डर, पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी औषध नाही देऊ शकत. लवकर इंजेक्शन. खूपच गंभीर परिणाम सोसावे लागतात. तिच्या खाण्यापिण्याची अजिबात हेळसांड होऊ देऊ नका. लग्न करायचं नाही म्हणतेस? मग काय करायचं तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. या परांजपेना लाथाडून ना तू चूक करतेस. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालेत, ते आपल्या घरात बाबा म्हणून राहू शकतात. आता मगाशी यश म्हणाला शेवटचा निर्णय मला घ्यायचा, पण तूच सांग मला काय करू. सांग ना मला काय करू, का वेळ आणली अशी माझ्यावर तू? माझी परीक्षा पाहण्यासाठी तू प्रत्येक वेळेला माझ्यावर संकट आणतोस आणि प्रत्येक वेळेला मी त्या संकटाच्या सामोरी जाते. का? कारण मला विश्वास आहे की उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा नक्की चांगला असेल. आणि याच विश्वासावर मी प्रत्येक दिवस हसत खेळस काढते, प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करते. पण आता खरंच नाही होते माझ्याने, खरंच नाही होते. मला कळून चुकले, मी कितीही प्रयत्न केले ना तरी मी कमीच पडते. माझ्या परीला जेव्हा माझी गरज असते ना तेव्हा मी नसते तिच्या सोबत. ती
मुलाचं भविष्य आणि माझं आयुष्य सुधारण्याच्या नादात मी फाटलेल्या आभाळाला ठिगड लावत बसली. मला आधी असं वाटत होत की मला ती आणि तिला मी आम्ही खुश होत एकमेकांसोबत, आम्हाला कोणी नकोय. पण नाही, माझं चुकलं. तिला तिच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीतरी आणखीन हवंय. आता तूच सांग मी काय करू देवा, काय करू मी या परिस्थितीला अशीच लढत राहू की परी म्हणते तस. सांग मला तुम्ही काय करू, सांग ना मला तू मी काय करू, सांग ना काय करू, सांग मला तू काय करू मी काय करू मी. यश, बराच वेळ लागला रे, नेहा अजून बाहेर नाही आली. तू जरा जाऊन बघतोस का, म्हणजे काय एवढा वेळ लागतोय ते आपल्याला कळलं पाहिजे ना. रडू नकोस प्लीज. प्लीज रडू नकोस ने. तुला तुझा जो काय निर्णय आहे तो कळून चुकलाय, आणि तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे परांजपेंना किंवा काका काकूंना काय सांगायचंय त्याची काळजी नको करूच तू. मी स्वतः जाऊन त्यांना सांगेन की नेहाचा या लग्नाला हो का रे